आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हे बघा ताई, अंबिकाचे मेसेज. तिने स्वतः मला मेसेज करून रात्री भेटायला बोलावलं. काय गं अंबिका, हा तर तुझाच मेसेज आहे. मी म्हणत होतो ना, मला नाही वाटत हा माणूस असा असेल. हो ताई, म्या कशाला याला रात्री मेसेज करू? तो माणूस तर खोट बोलायला लागलाय. माझ्या अण्णाने त्याची शपथ घेऊन सांगतो, म्या याला मेसेज नाही केला. तुम्हाला खोट वाटत ना? हे बघा, हे तुम्ही खात्री करून घ्या, माझा फोन चेक करा. हवं तर म्याला मेसेज नाही केला. या माणसाचा आणि माझा काय बी संबंध नाही. अंबिका, हा मेसेज तुझ्या फोनवर न गेलाय. राघव, अरे मग किती तर सांगू, मी खरंच नाही मेसेज केला. हा तू केला नाहीस तो मेसेज. तो मेसेज याला अंबिकाच्या फोनवरनं मी पाठवला होता. कारण आमचं लग्न झाल्यापासून मी बघतोय तो माणूस काय ना काहीतरी कारण काढून माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. या माणसामुळे आमचं जीणं मुश्किल झालंय. याची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी योच एक पर्याय होता. कारण मी बोलवलं असतं तर यो आला नसता. त्यामुळे मीच माझ्या बायकोच्या मोबाईलवरनं याला मेसेज पाठवला. पण तो आमच्या घरात घुसला त्या आमच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने. झटापटीत माझ्या बायकोच्या हाताला जखम पण झाली. झाल्या प्रकाराबद्दल मी तुम्हा समद्यांची माफी मागतो. माझ्यामुळे तुम्हा समद्यांना त्रास झाला. चला अंबिका. ए पिट्या, टेम्पोतलं सगळं सामान आणू नको, गावात वाटायचंय आपल्याला. पर मामा, सामान काही कमी पडणार नाही ना? अरे जया, अजून किती खरेदी करायची होती तुला? काय कमी पडणार नाही. ए पिट्या, ते बाहेर गावातल्या सुवासिना द्यायचं ते बॉक्स ठेवलेत ना त्या टेम्पोत, ते नीट बघ. हे बघ, शकुनाच्या 5 सुवासिनींना जया वांदी, त्यानंतर गावातल्या ज्या माहेरवासिनी आहेत ना त्यासनी आपण पंचायतीकडे वांदू. हा चालते की? बरं चला, आता उशीर नको. चला चला निघू. जया, अरे आंबूच्या हाताने सुरुवात कर बर का. अरे वा, आशुन का आयडिया दिली आहे. वा भारी भारी. समजा आधी आपण घरातल्या माहेरवाशिनी पासून सुरुवात करूया. जया, अरे पण तू परत तिकडे गेलास आणि तुझा अपमान झाला तर? अगं मामी, म्या काय आंबूला भाऊ म्हणून भेटायला नाही चाललोय. आणि तसं मी तिच्याकडे जाताना पंचायतीच्या समजा सदस्यांना घेऊनच जाणार मी. म्हणजे घरातली लक्तर वेशीवर टांगायची? मामी, नुसत्या परिणामांचा विचार करत बसलो तर काम कधी होणार? हा, आणि जे होईल ते होऊ दे, मला नाही फरक पडत. आणि ही पद्धत काय मी आज सुरू केलेली नाहीये, जेव्हापासून सरपंच झालोय तेव्हापासून करत आलोय. त्यामुळं त्यांना काही हरकत असेल असं मला वाटत. मला एवढं जोड्यानं थोबाड रंगून घ्यायची हौस असेल ना तर खुशाल जा. विनीता, तोंडावर. आता गावातली सरपंचकीची कामं तुला विचारून करायची आहेत. गावातला कारभाराचा सल्ला तुला विचारून करायचा आहे. मामा चल निघूया आपण, उशीर व्हायला लागलाय. चल येतो. चल चल. तुला कोणी सांगितलं होतं नसत्या गोष्टीत नाक खुपसायला? जयाच्या डोसक्यात हे खूळ घालायची काय गरज होती? अगं मग मी असं काय करायलीस? अम्मू माहेरवाशी नाही ना आणि याच गावात राहते. आणि म्या जर जयाला सुचवलं नसतं तर त्याला काय सुचलं नसतं का? तो काय तिच्या घरी गेला नसता? कळू दे की आम दिलं मी तिची जबाबदारी. मला माहितीये तुझा या समजेशी काय बी संबंध. शेखरला तू मेसेज केला नव्हतास ना? तू फक्त मला वाचवण्यासाठी स्वतःवर आळ घेतलास. अंबिका,
प्रत्येक खोट्याच्या मागे एक खरं आणि खऱ्याच्या मागे एक खोट लपलेलं असते. म्हणजे? म्हणजे कोणीतरी आपल्याला मुद्दाम त्रास द्यायचा प्रयत्न करते हे समज लक्षात येते माझ्या. आणि म्हणूनच तुझ्या फोनवरनं शेखर कीर्तिकरच्या फोनवर मेसेज गेला. याआधी तुझ्या बाबतीत समजा गैरसमज झाला होता आणि त्या गैरसमजातनच तू शेखर कीर्तिकरला पसंत केलं होतं. वय हे अगदी खरंय. आणि हे पण तितकंच खरं आहे की फक्त जयाच्या सांगण्यावरनं तू माझ्याशी लग्न केलंस. राघव अंबिका माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. काय बी झालं तरी तू जयाची खोटी शपथ नाही घेणार. बर चल आता घरी जाऊया. समजे काळजी करत असतील. भास की आता काय भिजल्या माधुरीवानी फेऱ्या मारा लागल्या. अगं नुसता खरचटलाय आताला. हात तुटून पडलेला नाही तिचा. म्हणजे मग काय जीव झाला पाहिजे होता असं म्हटलंय काय मी तोंडानं? बोलला नसला तरी काय म्हणायचं होतं ते कळतंय की मला. अहो तिची काळजी करायची नाही म्हणताय तुम्ही? ती नसती ना आज तर लाडका लेख नसता तुमच्या समोर. हे रग्याबद्दल बोलायचं नाही. त्याला काय झालं नसतं. वा स्वतःच्या लेकाला त्रास झाला असा विचार केला तरी एवढा त्रास होतोय ना. बा मग दुसऱ्यांच्या पोराबळांना काय बी बोललं तरी चालतंय. साधी माणूस की बी शिल्लक राहिली नाही हो तुमच्या. तुमच्या सुनेनं तुमच्यासाठी काय केलं किती बी केलं ना तरी तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. मी तिचं कौतुक करा म्हणत नाही पण सगळा भारला ना इकडे कुठं आलाय? काय रिकाम तिकडे म्हणतोय? इकडे कुठे दौरा काढलाय? दौरा नाही ते वानवसा घेऊन आलो होत. कसला वानवसा? ते गावच्या सरपंचाकडून हारतलकीला गौरी गणपती मध्ये वानवसा दिला जातोय ना सरपंचाकडनं तो घेऊन आलो होतो. होय हो हो विश्वनाथ गोरपडे एक मिनिट थांबा. तुमचं अख्खं पिक्चर सांगू नका. थोडक्यात बोला. काय नाही म्हणजे या घरात दोन माघारणी आहेत ना त्यासनी वानवसा द्यायला आलो तो सरपंच पंचायत सुनेत्राला बोलाल का? मला वानवसा द्यायचा आहे. तुम्ही बसा की चहा बी टाकते. काय गरज नाही कुणाला बोलवायची. म्हणजे काहीच करायची गरज नाही. तुमचं त्या घराशी असलेलं नातं आता तुटलंय ना. वा मग कसल्या माहेर वाशिन तुम्ही? तुमचं त्या घराशी असलेलं नातं जयदेवानं पंचायती समोर तोडलंय ना. मग काय गरज नाही कुणाचा वाहन आणि वसा घ्यायची. हे बघा हा वसा एका घराकडून दुसऱ्या घराकडे नाही. खरं म्हणजे गावच्या सरपंचाकडे नाही. आणि ही परंपरा काय आताच चालू झालेली नाही. ही प्रथा खूप पूर्वीपासून आहे. तशी ती कुणी बी मोडू शकत नाही. होय आणि सुनंदात्या तुम्ही बी माहेरवाशीनच आहात. या जयदेवच्या घरची लेख आहात तुम्ही. मला असं वाटते फक्त या दोघींनाच नाही तर तुम्ही पण वाहन घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही आता या घरच्या मोठ्या आहात तर पहिला मान तुमचा. अगं बाई माझ्यासाठी पण आणलंय. वय बघू देत तरी काय आणलंय. नाही आता प्रताय म्हटल्यानंतर पाहिलं तर पाहिजे ना. बघू देत तरी काय आणलंय. हे अगं बाई साडी वय पेट्या आत्या हे तुझ्यासाठी. असली नाटक नको. लई झाली निघाल चला. हे चुकीचं बोलताय नाना तुम्ही. आम्ही पंचायत म्हणून आलो ना तुमच्या घरी. हा फक्त सरपंचाचा अपमान नाही हा समजा गावाचा अपमान आहे. हो हिंगन मिठे देव ओरडू नका शिरात आणून रत्कन जीव जाईल तुमचा. आणि कसं आहे जो मॅटर आहे की नाही आमच्या घरचा मॅटर
बरोबर आमच्या घरच्या मॅटर मध्ये तुम्ही बोलल्याला बरं दिसतंय का मला सांगा. पंचायतीला वाहन द्यायचं होतं आम्हाला घ्यायचं नाही विषय संपला की. आता तुमच्या पंचायतीच्या मॅटर मध्ये आम्ही बोलायला लागलो तर ते तुम्हाला खपल काय बोलताय. ए आता कसली वाट बघताय. उत्तर मिळालं ना वा चालतं वाईट ना. आता थांबा. थांबा जयदेव राजे शिर्के. तुम्ही या गावचे सरपंच आहात. तुमच्याबद्दल माझ्या मनातलाही आदर आहे. पण जिथं तुमच्या भावनांची तुमच्या मताची कदर केली जात नाही तिथं तुम्ही अपमान सहन करून घ्यायला येतातच कशाला. प्रत्येक सुवासिनीची एकच अपेक्षा असते तिचं सौभाग्य कायम टिकून राहावं. तुम्ही माझ्यासाठी आमच्यासाठी ते आशीर्वाद म्हणून घेऊन आला त्यामुळे एवढाच आशीर्वाद मी माझ्याकडे ठेवतो. बाकी हे समजा तुम्ही कुणा गरज म्हणताला देऊन टाक. आम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमचा अपमान पण होणार नाही. समद व्यवस्थित झालं ना पा. वय मामी समद व्यवस्थित झाले. समद्या गावातल्या सवाशने बायकांना वानवासा दिलेला आहे. आता लय बरं वाटतंय बघ. पण घरच्या सवासणींना राहिलं ना. म्हणजे परत अपमान केला ना त्यांनी. वाटलंच होत मला. आत्ता पतूर समद्या गावाला कळलंय पण तुम्हाला काही कळत नाही ना याचाच नवल वाटतंय मला. जया आतापर्यंत फक्त अंबूचा भाऊ म्हणून तुझा अपमान होत होता पण आता आता सरपंच असून समद्या गावासमोर तुझा फेटा उतरवला त्या बापलेकानं. मला कळत नाही तुम्ही तिकडे जायचंच कशाला. विनीता तुझा राग आम्हाला समजतोय पण आज आंबून तिच्या भावाची नाही तर या गावच्या सरपंचाची आबरू राखली. आणि एवढंच नाही त्या सुनंदाचं तोंड बंद केले तिने. एक मिनिट खर तर मला बोलायचं नव्हतं पण आता बोलतो. ती कोण बाई आहे ती सुनंदा आत्या. ती दिसायला नुसतीच गोरी आहे मनाने एक नंबरची कपटी बाई आहे ती. हा नाहीतर काय. पण आज काय बोलली ती.
अहो मामी, तिनं वानवसा आंबील आणि आत्याला घेऊच दिलं नाही, पण जयान मात्र तिला दिला, लगेच घेतला हावऱ्यासारखा आणि म्हणत असल, गावाला दाखवत असल, माझी साडी माझी साडी बघा. पण मी म्हणते तिला वानवसा द्यायची गरजच काय होती, खर तर तुम्हाला तिकडे जायचीच गरज नव्हती काही. अहो मामी, सगळे एका माळीचे म्हणी येते, तो नाना भी तसलास आणि ती बाई पण तसलीस नुसती. बिट्या, समजांनी आपल्या मर्यादा सोडल्या असेल, आपण नाही सोडायच्या, कळलं? त्या सुनंदा आत्याला वानवासा द्यायचं कारण एवढंच होत की त्या मनानं कशा बी असू दे, कसं बी वागू दे, पण या गावच्या माहेरवाशी नाहीत, त्यांचा हक्क आहे तो. बरं ठीक आहे, पण तो नाना जे घाबरतय त्यालाच दटावतय, त्याला काय गरज होती, काय गरज होती त्याला विरोध करायची? बिट्या बस, आता हा विषय इथं संपला. तस भी मामी, अंबून सौभाग्याचं वाण घेतलं की हा, आता राहिला प्रश्न साडीचा व्हायचा. मामा, आपण दरवर्षी गणेशोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतो का नाही, त्यात रांगोळी स्पर्धा पण असते. हा मग, मला खात्री आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी अंबू रांगोळी स्पर्धेत पहिली येणार आणि तिला बक्षीस म्हणून मी साडी सोय देणार. ए पिट्या, चा घे की आपल्याला जायचंय गणपती आगमनाची तयारी करायची आहे का नाही. अंबू शांत हो बघू, बघ तुला एक सांगू, आता तू जे वागलीस ना त्या जागी मी असते ना तर मला बी हे सुचलं नसतं. अगं एकाच वेळी तू जयाचा मान बी ठेवलास आणि घरच्यांचं मन बी राखलास, खरंच लई समजूतदार बहीण मिळाली आहे जया. आत्या दरवेळी असंच होतंय, अण्णादादा प्रेमानं मायेनं काहीतरी असं माझ्यासाठी करायला जातो, एक सांगू अगं जमिनीत एखादं झाड जरी इकडचं तिकडं लावायचं असलं की नाही तरी ते लगेच रुजत नाही, आपण तर माणसं आहोत, एका ठिकाणी रुजलो वाढलो आणि अचानक दुसरीकडे गेलो, आधीची सगळी पाळमुळे इसरायची एवढं सोपं नाही ते, पण आज जे तू वागलीस ना त्याचं मला कौतुकच नाही तर अभिमान सुद्धा आहे. वार वा, एका पिसानं कुणी मोर होत नाही, उगाच कशाला हिचं कौतुक करालेस, ही आणि हिचा भाऊ दोघं बी डबल ढोलकीच आहेत, हिचा भाऊ सरपंच पदाचा फायदा घेऊन तिकडे नाटक करालाय आणि ही हळदी कुंकूचा मान घेऊन उगाच पतिव्रत असल्याचं आव्हानते, याला नाटक नाहीत समजूतदारपणा म्हणतात आणि तो माझ्या लेकीकडे आहे, म्हणून तर तिनं सासर माहेर दोघांचा अभिमान राखलाय आज, ते समजण्यासनी नाही जम. एक एक माणसं कशी असतात माहितीये, म्हणजे आपल्या माहेरच्या नावं बी ठेवतात आणि त्यांनी दिलेल्या भेटवस्तू स्वीकारतात बी आदाशीपणे, त्याला आवडणं म्हणतात, ते तसलं माझ्या अंबूला नाही जमत. ए उगा मला बोलू नकस, माझ्या भावाकडनं काय बी घेण्याचा मला अधिकार आहे, मी काय माझ्या भावाशी नातं नाही तोडलंय, म्हणूनच म्हणून पंचायतीने जो साडी चोळीचा मान दिलाय ना तो घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, नाहीतर एक एक असतात, लग्न झालं सासरी आली तरी आपल्या यारासाठी कपडे आणते. हो काय बोलताय तुम्ही, नाहीतर काय कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही, म्हणजे ते कपडे तू कुणासाठी आणले होते ते मला माहिती नाही. हा कुणासाठी? शेखर साठी आणले होतेस ना, म्हणूनच त्याला राजच्याला इथं चोरून भेटायला बोलवलं होतं. आत्या राघवनं बोलवलं त्याला,
आणि राघवनं हे समद सगळ्या गावासमोर कबूल केलं. मग ते कपडे कुणासाठी आणलेस ते सांग की. अहो त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय, सोडा की आता. ए तू फक्त माझ्या प्रश्नांची उत्तर दे. एवढ्या राजच्याला द्यायला कशाला बोलवलं होतस? कपडे द्यायला का अजून काय? मला काय कळत नाही तुला वाटत म्हणून तर मी दार दार काय 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 म्हणला तुम्ही आत्या? अहो बोला की आत्या. तू फक्त माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. उगाच पळवाटा शोधू नकोस. मला तुझ्या समद्याला बड्या माहिती आहेत. सांग की शेखरला कशाला बोलवलं होतस आणि ते कपडे कोणासाठी आणले होतेस? आत्या म्या तुम्हाला पहिलं आणि शेवटचं सांगतो. ती कापडं म्या देवासाठी आणली होती. तुम्हाला पटो अगर न पटो. अस मग कपडे आत्ताच आणायची काय गरज होती? आत्या गणेश चतुर्थी आहे ना, मग त्यासाठी आणली होती. अस होय अस मग मी बघतेच कपडे कुठल्या देवाला अर्पण करतेस ते. तू भी हित्तच आहेस आणि मी भी हित्तच आहे. चल की पिट्या किती शेंट मारणार. जय 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 थांब 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 थांब. काय झालं मामा? तू नाही म्हणणार हे मला माहित आहे पण मला वाटते की आजच्या दिवशी तू ही कापड घालावीस. ही कापड होय मी आणले तुझ्यासाठी. अरे मामा तुला माहितीये ना आजच्या दिवशी मी फक्त बोन दिलेलीच कापड घालतोस, नाहीतर ती नाराज होती माहितीये मला. मग लहानपणापासूनचा तिचा हट्ट आहे म्हणून मी आजच्या दिवशी ही कापड नाही घालू शकत. माहिती आहे आणि तू हेच बोलणार हे बी मला माहिती होत. राहू दे. अरे मामा म्या म्हणलं आजच्या दिवशी ही कापड नाही घालू शकत, उद्या घालू शकतो की? म्हणजे तुला चालणार असेल तर. अरे न चालायला काय झालं? हे बघ तुला कवा कापडही घालायची तवा घाल. हा त्यांना काय थोडंच आपलं प्रेम कमी होणार आहे? हा